आणि आता बातमी आहे ती दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या महाराष्ट्राची. यंदाच्या वर्षी उष्णतेच्या तीव्र झळा राज्यामध्ये पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्य सध्या दुष्काळाच्या छायेत. राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या पट्ट्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की पाण्याच्या अभावानं चुलीही पेटू शकलेल्या नाही आहेत. अनेक गावांचे टँकर वाढे झालेत. बघूयात ही कैफियत सांगणारा याविषयीचा हा रिपोर्ट. ही दृश्य आहेत हिंगोली आणि अमरावतीच्या मेळघाटातली. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती किती जीवावर बेतल्यासारखी ओढावली आहे याचं हे विदारक चित्र. हिंगोलीच्या अंधारवाडीमध्ये जणू दुष्काळानंतर अंधार झालाय. गावच्या विहिरींमध्ये टँकरनं दिवसातून 2 टँकर्सनं पाणी येतं. गावची लोकसंख्या इतकी की हे पाणी पुरतच नाहीये. जीवाची पर्वा न करता विहिरीच्या कठड्यावर चढून लहान मुलांपासून म्हातारी माणसं सुद्धा इथं पाणी भरताना दिसतायत. तर दुसरीकडे अमरावतीच्या मेळघाटातल्या खडीमल गावाचं हे वास्तव. इथे सुद्धा घोटभर पाण्यासाठी जीवाचा आटापिटा. गावात टँकरचा आवाज आला की प्रत्येक जण हाताला लागेल ते भांड घेऊन घराबाहेर धावतोय. यासाठी पुन्हा आम्हाला भटकती, आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागते, 2-2 किलोमीटर आणावं लागते. आमची मागणी एकच आहे की एका टँकरला काही सुटलाय पाण्याची, आणखीन एक टँकर पाहिजे. किती गरज आहे, कशी तारांबळ उडत आहे आमची, फार दूर देणा झालेली या पाण्यामुळे. आणखी सरकारने एक टँकर पाठवले तर फार बरे होईल. ही दृश्य आहेत संभाजीनगरच्या वाड्या वस्त्यांवरची. जेवण बनवायला सुद्धा घरात तांब्याभर पाणी उरलेलं नाहीये अशी परिस्थिती. बेरोजगारीच्या झळा सोसत असणाऱ्या इथल्या तरुणांना गावात पाणी नसल्यानं लग्नाला कोणी मुलगी सुद्धा देईना झालाय. आम्हाला तोंड धुवायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, जनावराला पाणी नाही. पाणी आणावं कुठून? इरीत बी पाणी नाही. इरीत बी पाणी नाही. एक जार भरून आणायची ते 2 रोज प्यायचं. 2 रोज बी नाही जात, उन्हाळा आहे, 2 रोज कसं जाईल. उली उली मग ते सांडायचं रे, लवंडाचं नाही तसं ठेवायचं. वापरायला इथून तिथून गटरातल्या याच्यातला आणायचं, घ्यायचं, तेच प्यायचं. हात धुवायचं ताटात, जेवण करायचं ना, हात धुवायचं आणि तेच पिऊन घ्यायचं. एवढी परेशान चालू आहे. लोक इथं पोरं पायाला येते आणि पाणी नाही म्हणून इथून चालले जाते. कारण की आमच्या गावात पाण्याची एवढी टंचाई आहे की मुलाची वय निघून चालली आहे की लग्नामुळे की लोक त्यांना मुलगी देईना, कोणी इथून मुलगी पण नाही ना, कारण की पाणीच नाही आहे या गावात. त्याच छत्रपती संभाजीनगर मध्ये डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी संपूर्ण बागेला कपड्यानं झाकावं लागलंय. इथल्या पाचोड, आडूळ, कडेठाण या भागातल्या शेतात ही दृश्य दिसू लागले. लहान लेकरांसारखी जगवलेली फळबाग आता सध्या त्यांच्यावरती संकट निर्माण झालेलं आहे. त्याच संकटातून त्या पिकांना वाचवण्यासाठी अशा पद्धतीची धडपड या ठिकाणी शेतकऱ्यांची सुरू आहे. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पोरगाव या ठिकाणी आहोत आणि हे आपण पाहू शकतो हे फळबाग आहे आणि या फळबागांवरती अशा पद्धतीचे आवरण टाकण्यात आलेलं आहे. आपली जी पिकं आहे गेली 2-3 वर्ष हे फळबाग जगवण्यात आलेलं आहे, मात्र आता पाणी कुठून आणावं अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेली आहे आणि त्यासाठीच भीषण दुष्काळ आहे, त्याचबरोबर उकाडा आहे आणि ऊनही तेवढंच आहे. त्यामुळे या फळबागांना टिकवण्यासाठी अशा पद्धतीचा आच्छादन या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. एकीकडे जनावरं आणि दुसरीकडे पिकं. पावसा पाण्याच्या अभावी बेळगावामध्ये अख्खी पेरूची बाग जळून गेलेली आहे. पाण्याचा थेंबही पिकांना मिळाला नसल्यामुळे सगळं पीक आणि त्यासोबत उत्पादकाची स्वप्न सुद्धा जळाली आहेत. 3 एकरांवर लावलेल्या पेरूच्या बागेचं सध्याचं हे असं चित्र आहे आणि यासाठी खर्च केलेले 3 लाख रुपये सुद्धा मातीत गेलेत. जी परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्याची झालीय तीच काहीशी गत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसतीय. सोलापूर मधल्या विहिरीची सध्याची ही अवस्था. जिल्ह्यातल्या 4 लाख लोकांची तहान केवळ 200 टँकर्सनं भागवली जातीय अशी इथल्या जलस्रोतांची परिस्थिती आहे.
आज महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या भागामध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे जाणून घेऊयात. मराठवाडा 9.73%, पश्चिम महाराष्ट्र 18.18%, उत्तर महाराष्ट्र 26.34%, कोकण 37.41%, पूर्व विदर्भ 38.88%, पश्चिम विदर्भ 40.17%, महाराष्ट्र 24.3%. तर आज कोणत्या भागात किती टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय ते सुद्धा पाहूया. मराठवाडा गाव 1247, वाड्या 505, टँकर 1828. उत्तर महाराष्ट्र गाव 747, वाड्या 2526, टँकर 804. पश्चिम महाराष्ट्र गाव 631, वाड्या 3829, टँकर 755. कोकण गाव 231, वाड्या 763, टँकर 177. विदर्भ गाव 93, वाड्या 0, टँकर 94. महाराष्ट्र गाव 2949, वाड्या 7623, टँकर 3658. दुष्काळाचं हे संकट केवळ माणसांवर ओढावलेलं नाहीये, तर इथला प्रत्येक सजीव त्यात होरपळतोय. पिकं करपून गेली आहेत, तर जनावरांवर पाण्याअभावी तडफडण्याची वेळ सुद्धा आली आहे. हिंगोलीतल्या शेतकऱ्यांनी नाईलाजानं आपलं पशुधन विकण्यासाठी बाजारामध्ये आणलंय. हिरव्या चाऱ्याचा अभाव, वाळलेल्या चाऱ्याचे वाढलेले दर, त्यात जनावरांना जगवण्यासाठी पाणीच नाहीये. अशा परिस्थितीत जीव लावून वाढवलेली गुरं कवडीमोल विकून दुसऱ्यांच्या दावणीला बांधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पाणी पाणीची झळ जाणवत नाही असा एकही विभाग नाहीये. असं का घडलं त्याचं कारण राजकारणात असल्याचं सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचारानं वातावरण तापलेलं, या सामान्यांना तापवणाऱ्या, त्यांच्या घशाला कोरड पाडणाऱ्या पाणीपाणीकडे राजकारण्यांनी ठुंकूनही पाहिलं नाहीये. आता पावसाळा येईपर्यंत दुष्काळाची होरपळ सहन करावी लागतेय माणसांना, जनावरांना आणि कष्टानं रुजवलेल्या फळबागांना सुद्धा. आता तरी राजकारणी आणि त्यातही सत्ताधारी दुष्काळ मुक्तीचा कायमस्वरूपी काही मार्ग शोधतील का की दुष्काळ आवडे सर्वांनाच हे दिवंगत शेतीतज्ञ पी साईनाथ यांचं विधानच सत्य ठरत राहणार? विचार सर्वांनीच करायचा आहे. सचिन जिरे, संतोष भिसे, अनिकेत गायकवाड आणि छगन जाधव सह यामिनी दळवी, पुढारी न्यूज.